नमस्कार, गुड आफ्टरनून फ्रेंड्स। आज आपण आपल्या मागच्या तासामध्ये आपण इट्स अ स्मॉल वर्ड ही पोएम आपण बघितली। तुम्ही तुमचा होमवर्क केला का? मी तुम्हाला होमवर्क सांगितला होता की तुम्ही दोन प्रकारचे कन्वर्सेशन तयार करायचे होते। कोणते दोन प्रकारचे? तुम्ही सकाळी शाळेमध्ये गेलेला आहात आणि गेल्यानंतर तुम्हाला तुमचा मित्रमैत्रीण भेटला, तर त्यावेळेला तुम्ही त्याला ग्रीट कसं करणार? आपल्या पुस्तकातून आपल्याला ते वाक्य घ्यायचे होते आणि दोन कन्वर्सेशन करायचे होते। केलेत का? नसतील केले तर हे लेक्चर संपल्यानंतर ताबडतोब सुरुवात करायची। आज आपण 1.2 कोणता आहे रे? तारा अँड हर फ्रेंड्स, वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स। तारा लक्षात आहे ना? तारा, बिट्टू, पॅडी, कुकू, मिया हे सगळे आपल्याला 6th स्टँडर्डमध्ये सुद्धा भेटलेले आहेत। भेटलेत की नाही? लक्षात आहे ना तुमच्या सगळ्यांच्या? ठीक आहे, मग आज आपल्याला काय बघायचं? तर तारा आणि फ्रेंड्स यांच्याबरोबर आपल्याला परत एकदा वॉर्मअप। वॉर्मअप म्हणजे काय रे? वॉर्मअप केव्हा करता तुम्ही? मी नेहमी सांगत असतो की वॉर्मअप केव्हा करता, किंवा आपल्या लेसनमध्ये वॉर्मअप किंवा चिटचॅट किंवा सुरुवातीला काही असे छोटे छोटे खेळ असतात लेसन सुरू होण्याच्या अगोदर, तर ते का असतात? आपण ज्या वेळेला व्यायाम करतो, तुम्ही करता की नाही? व्यायामाचं महत्त्व आता कळालं आहे आपल्याला। हां, ज्या वेळेला इम्युनिटी पाहिजे तर अचानक खाऊन काही खाऊन ती येत नाही। इम्युनिटी कशी पाहिजे तर इट्स डिपेंड अपॉन आवर लाईफस्टाईल। लाईफस्टाईल, स्टाईल नाही, लाईफस्टाईल। ओके, म्हणजे आपण कसं अन्न खातो, किती खातो, काय काय खातो, काही भाज्या खातच नाही का? बऱ्याच मुलांना हिरव्या भाज्या, हिरव्या पालेभाज्या आवडतच नाही, एकच भाजी परत परत ते खात असतात आणि म्हणून काय होतं, त्यांच्या काही गोष्टींचा विकास होतच नाही। काही काहींचा हा होत नाही, काही काहींचा अजून कोणता कोणता होत नाही। तर मी काय म्हणत होतो, वॉर्मअप। काय शब्द आहे आपला पहिला? वॉर्मअप विथ तारा अँड फ्रेंड्स। वॉर्मिंग अप केव्हा करतो आपण? ज्या वेळेला आपण व्यायाम करतो, आपण फिजिकल एक्झरसाइजेस करतो, त्यावेळेला आपण वॉर्मअप करतो। काय करतो रे मग? छोटे 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 काहीतरी आपण ॲक्टिव्हिटीज करत असतो सुरुवातीला, ॲक्च्युअल व्यायाम सुरू करण्याच्या अगोदर। तसं आपण ज्या वेळेला एखादा इंटेलेक्च्युअल पार्ट शिकतो, म्हणजे काय, आपण जेव्हा इंग्रजी शिकतो, गणित शिकतो, मराठी शिकतो, इंटेलेक्च्युअल पार्ट किंवा आपल्या डोक्याचा, आपल्या मेंदूचा जेव्हा आपल्याला वापर करायचा असतो, त्यावेळेला अचानक एखादा घटक बघण्याच्या अगोदर आपण इथंसुद्धा व्यायामाप्रमाणे काय केलं पाहिजे? वॉर्मअप केलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे? वॉर्मिंग अप। तर इथं बघा, मी तुमच्यासाठी थोडंसं मोठं चित्र करून आणलं आहे। इथं तारा आहे, पॅडी आहे, कुकू आहे आणि प्रत्येकानं काय म्हटलं ते बघा। तुमच्या तुमच्यासमोर टेक्स्टबुक आहे, टेक्स्टबुकमध्ये पेज नंबर थ्रीचा जो हाफ पार्ट आहे वरचा, त्यातले हे सगळे डायलॉग तुमच्यासमोर मी ठेवलेले आहेत। तुम्ही पुस्तकामध्ये बघा किंवा बोर्डवरती बघा, कुठेही। ओके, हाय बिट्टू, हाय पॅडी, हाय कुकू, आय एम सो एक्सायटेड अबाउट स्टार्टिंग स्टडीज अगेन। काय म्हणते तारा? आय एम सो एक्सायटेड अबाउट स्टार्टिंग स्टडीज अगेन। म्हणजे काय? लेसन तर आत्ता नाही, अगोदरपासूनच आहे, पण डायलॉग मात्र एकदम मस्त आहे। आय एम सो एक्सायटेड टू स्टार्टिंग स्टडीज अगेन। आपण सुद्धा असेच एक्सायटेड असलं पाहिजे। सगळेजण आता घरात बसून तेच तेच खेळ खेळून, त्याच त्याच सिरियल बघून, तेच तेच गेम खेळून वैतागले। आता बऱ्याच मुलांना आता अभ्यास करावासा वाटतोय, तारालाही तेच वाटते, बरोबर। म्हणून तारा तिच्या सगळ्या मित्रांना काय म्हणते? हाय बिट्टू, हाय पॅडी, हाय कुकू, आय एम सो एक्सायटेड अबाउट स्टार्टिंग स्टडीज अगेन। मग शेजारी पॅडी काय म्हणतोय? ओ नो, हॉलिडेज आर ओवर। म्हणजे पॅडी मात्र दुखावलंय, म्हणजे त्याला असं वाटतंय की हॉलिडेज संपायलाच नाही पाहिजे।
पॅडी हा काय शाळेत जाण्याच्या फार त्याला आवडतं असं आपल्याला काही दिसत नाही. तो काय म्हणतो, ओ नो, हॉलिडेज आर ओव्हर. आणि इकडे कुकू काय म्हणते, मोर प्ले ऑन द स्कूल ग्राउंड. तिला मात्र स्कूल ग्राउंडवरती खेळायला आवडतं आणि ती स्कूल ग्राउंडवरती खेळण्यासाठी कशी आहे, एक्साइटेड आहे. म्हणून ती काय म्हणते, मोर प्ले ऑन द स्कूल ग्राउंड. हाय तारा, आय एम सो एक्साइटेड, आय एम एक्साइटेड टू, आय विल सी माय फ्रेंड्स. काय म्हणतो तो, हाय तारा, आय एम एक्साइटेड टू, आय विल सी माय फ्रेंड्स. म्हणजे त्याला त्याच्या मित्रांना भेटण्याची आता आतुरता त्याला आहे, त्याला भेटायचे त्याच्या मित्रांना. तुम्हाला सगळ्यांना पण मला वाटतं तुमच्या मित्रांना भेटायचे, शाळेत येण्याची तुम्हालाही आता घाई झालेली आहे, परंतु अजून आपण शाळेमध्ये येऊ शकत नाही, कारण का तर अजून आपल्याला शाळेमध्ये येण्याची परवानगी दिलेली नाही. लवकरच आपल्याला शाळेत यायला आता मिळणार आहे, घाबरू नका. तोपर्यंत घरीच बसून मी शिकवतो आणि तुम्ही अभ्यास करा. आय एम सॅड विदाउट पॅडी. याला मात्र पॅडी पाहिजे. तो म्हणतो, सॅडी पॅडी नसेल तर मी सॅडी. म्हणजे काय, मी आता पॅडी नसेल तर मला काही करमणार नाही. त्याला पॅडीची आठवण येते. वी आर लकी, वी डोंट हॅव स्कूल. हे सगळे काय म्हणतात, यांना सगळ्यांना स्कूल आहे, यांना नाही आहे. हा काय म्हणतो, वी आर लकी, वी डोंट हॅव स्कूल. म्याऊ म्हणते, काय म्हणते मिया, की आम्हाला काय स्कूल नाही, आम्ही लकी आहोत. पण स्कूल नसणं खरंच लकी आहे का नाही हे आता तुमच्या लक्षात येत असेल. जेव्हा घरी एक उन्हाळ्याची सुट्टी असली आपली, समर हॉलिडेज असतील, दिवाळी व्हॅकेशन्स असतील, तर त्या छोट्याशा असतात, त्याच्यामध्ये आपल्याला फारसे काय प्रॉब्लेम येत नाही, तेवढा वेळ आपला निघून जातो गप्पा गोष्टीत खेळण्यात. पण दिवाळी व्हॅकेशन आणि समर व्हॅकेशन हे आपले पटकन निघून जातं, त्याच्यामध्ये आपल्याला वेळ कसा निघून जातो ते कळत नाही, कारण आपण पूर्ण 3-4-5 महिने अभ्यास करून थकलेलो असतो. परंतु आता आपण आराम करून करून थकलो आहे, आता आपल्याला परत एकदा अभ्यासाची आवश्यकता आहे. मिया, यू विल नेव्हर लर्न. आणि म्हणून मियाला राघू काय म्हणतो, पलीकडून पॅरट काय म्हणतो, तो काय म्हणतो की तू कधीच शिकणार नाही. कारण का तर ती नेहमी काय म्हणते, वी आर लकी, वी डोंट हॅव स्कूल्स. आम्हाला शाळा नाही आहेत, आम्ही लकी आहोत. म्हणून तो काय म्हणतो, मिया, यू विल नेव्हर लर्न, तू कधीच शिकणार नाही, तुला शिकणं जमणारच नाही. आपण 6वीमध्ये जे काय तारा आणि तिचे मित्र होते त्यांच्याबरोबर आता आपण 6वीमधून 7वीमध्ये येताना परत एकदा स्टडीज आपल्याला सुरू करायच्या. आपलं वर्ष सुरू झालेलं आहे आणि याच्यामध्ये काही छोटे छोटे गेम दिलेले आहेत. जेव्हा आपण इंग्रजी शिकतो, कोणतीही भाषा शिकतो, त्यावेळेला जर आपल्याला त्या भाषेमध्ये बोलायचं असेल, त्या भाषेमध्ये आपल्याला जर काही थोडंफार लिहायचं असेल, किंवा त्या भाषेमध्ये जर आपण काही ऐकलं, जर ते आपल्याला समजून घ्यायचं असेल, तर आपल्याला कशाची आवश्यकता असते, बरोबर, कशाची, शब्दांची. जर आपल्याला त्या भाषेमधले शब्द माहिती नसतील किंवा त्या शब्दाचे अर्थ आपल्याला माहिती नसतील, तर आपण ती भाषा समजू शकत नाही, आपल्याला ती भाषा समजणार नाही, आपल्याला लिहिण्यासाठी प्रॉपर वर्ड्स म्हणजे योग्य शब्द आपल्याला सापडणार नाही. किंवा आपण जेव्हा एखादी गोष्ट वाचतो तेव्हा ती आपल्याला समजणार नाही, म्हणजे आपल्याला गरज असते व्होकॅबुलरीची. म्हणजेच एखादी नवीन भाषा शिकत असताना आपल्याला त्याच्यातल्या नवीन नवीन शब्द माहीत करून घेण्याची आवश्यकता असते. वी नीड वर्ड्स. इंग्रजीसाठी तर ते अत्यंत आवश्यक आहे. जर आपल्याला शब्द माहीत नसतील तर आपण इंग्रजीमध्ये वाचू शकणार नाही, बोलू शकणार नाही, ऐकलेलं आपल्याला समजूही शकणार नाही. म्हणून आपल्याला काही गेम आता खेळायचे आणि त्या गेममध्ये आपण काय करणार आहोत, आपण शब्दांची अल्फाबेटपासून सुरुवात करून छोटे छोटे 2 अक्षरांचे 3 अक्षरांचे, 2 नाही आता पण 3 अक्षरांचे, कारण आता 5वी 6वी पहिलीपासून तुमची इंग्रजी होती, तर आता एक 3 लेटर
असणारे शब्द आता आपल्याला शिकायचे किंवा त्याची प्रॅक्टिस करायची. शब्द जोरात आणि फास्ट, कसे फास्ट वाचायचं आपल्याला शिकायचं. आपण वाचतो पण आपण अडकळतो. विस्टॅमर काय करतो, आपण अडकळतो. तर न अडकळता एकदम प्लेनली सगळे शब्द आपल्याला बघितल्या बघितल्या आपल्या मेंदूपर्यंत त्या संवेदना गेल्या पाहिजे आणि पटकन वाचलं पाहिजे. त्याच्यासाठी काय गरजेचं असतं, प्रॅक्टिस. काय गरजेचं असतं, प्रॅक्टिस. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, म्हणजे सराव माणसाला कसा बनवतो, कसा सर्वोत्कृष्ट बनवतो, परफेक्ट परिपूर्ण बनवतो. त्याच्यामध्ये कुठलीही चूक राहत नाही जर आपण नेहमी नेहमी सराव एखाद्या गोष्टीचा केला तर. तर पहिला जो गेम आहे तो बघा. आता तुम्हाला मी दुसरा चार्ट दाखवतो, त्याच्यामध्ये आपण तो पहिला गेम बघू. तर बघा, आपण वॉर्मिंग अप केल्यानंतर आता आपल्याला शब्दांचे खेळ खेळायचे. काय करायचे, शब्दांचे खेळ. इंग्रजी जर चांगलं करायचं असेल तर शब्द माहीत पाहिजे आणि ते आपण खेळून आपण ते सगळे समजावून घेणार. सगळ्यात अगोदर बघा, हा जो चार्ट आहे याच्यामध्ये 1 2 3 काय नाव आहे गेमचं, 1 2 3. याच्यामध्ये 3 स्टेप आहेत. किती स्टेप्स आहेत, 3. पहिली स्टेप काय आहे, स्टेप 1. तुमच्या पुस्तकामध्ये पण बघा, पान नंबर 3 वरती 1 2 3 नावाचा गेम आहे. स्टेप 1, लेटर्स. कोणते लेटर्स, आपण जे लिहितो ते लेटर तर असतंच, पण इंग्रजीमध्ये लेटर्स म्हणजे काय, अल्फाबेट्स. काय आहे, अल्फाबेट्स. कोणते आहेत अल्फाबेट्स, किती आहेत, परत परत आठवा. काही गोष्टी विसरतात. इंग्रजीमध्ये किती आहेत, मराठीमध्ये किती मुळाक्षरं आहेत, इंग्रजीची मुळाक्षरं कोणती, त्याला आपण काय म्हणतो, अल्फाबेट. त्यालाच काय म्हणतो आपण, लेटर्स. तर या लेटर्सवरचा पहिला गेममधला पहिला पार्ट आहे, स्टेप 1. काय करायचं आहे, फॉर्म पेअर्स. आता तुम्हाला माहिती आहे आपल्या इंग्रजीमध्ये वर्गामध्ये बसल्यानंतर पेअर्स केल्याशिवाय कोणताही गेम खेळता येत नाही. पण आत्ता काय करायचं आहे, घरी आपण आपला भाऊ किंवा बहीण, मम्मी किंवा पप्पा, ज्यांच्याकडे वेळ असेल त्यांना पेअर बनवायची आणि त्यांच्याबरोबर हे छोटे छोटे खेळ खेळायचे. त्याला आता आपल्याकडे दुसरा काही पर्याय नाही आहे. लेटर्स फॉर्म पेअर्स म्हणजे जोडी पाहिजे. वन पर्सन सेज द अल्फाबेट फ्रॉम ए टू झेड इन इज माइंड टिल द अदर पर्सन स्टॉप्स हिम. राईट डाऊन द लेटर यू गेट. काय पहिला खेळ, तर काय करायचं, तुमच्या पेअरमध्ये जो दुसरा
तुमचा जोडीदार असेल तो जोडीदार काय करेल, त्याच्या मनामध्ये ए पासून तर झेडपर्यंत ए बी सी डी म्हणत जाईल. कुठं मोठ्याला नाही म्हणायचं, इन माइंड मनामध्ये म्हणायचं, आणि तो मनामध्ये ए बी सी डी त्यांना सुरुवात आपण स्टार्ट म्हणतो, बरोबर स्टार्ट म्हणायचं, तो ए बी सी डी म्हणायला सुरुवात करेल. आणि मग जो दुसरा पार्टनर असेल त्यांना मध्येच कधीही कोणत्या वेळेला त्यांना स्टॉप, जसं संगीत खुर्चीमध्ये संगीत खुर्ची खेळताना काय होतं, ते एक म्युझिक लावतात, गाणं लावतात आणि अचानक ते म्युझिक थांबवून टाकतात आणि प्रत्येकजण आपापली खुर्ची पकडतो. तसं इथं ए बी सी डी दुसऱ्यानं म्हणायची मनामध्ये, दुसऱ्यानं अचानक मध्ये त्याला स्टॉप म्हणायचं आणि ते स्टॉप म्हणताना त्याच्या माइंडमध्ये जे लेटर त्यावेळेला ज्या वेळेला तुमचा पार्टनर तुम्हाला स्टॉप म्हटला त्यावेळेला जे लेटर तुमचं त्यावेळेला तुमच्या माइंडमध्ये चालू असेल ते लेटर काय करायचं, राईट इट डाऊन. काय करायचं ते लिहून काढायचं. काय करायचं, राईट डाऊन द लेटर यू गेट, जे तुम्हाला स्टॉप म्हणल्यानंतर जे लेटर मिळणार आहे ते लिहून काढायचं. ही या 1 2 3 गेममधली पहिली स्टेप. आता दुसरी स्टेप काय आहे, वर्ड्स. अगोदर काय बघितलं आपण, लेटर्स. आता काय आहे, वर्ड्स. काय आहे, वर्ड्स. बिकॉज वर्ड इज फॉर्म विथ लेटर. लेटर म्हणजे काय, ए बी हे जे सिंगल अल्फाबेट आहे ते काय आहेत, लेटर्स. आणि शब्द कसा बनतो, मग वर्ड कसा बनतो, एका लेटरपासून तर अनेक लेटर्स एकत्र करून काय बनतो, शब्द बनतो. अनेक लेटर जेव्हा आपण एकत्र करतो, काही काही शब्द एका लेटरचे सुद्धा असतात, बरोबर, तसे अनेक लेटर एकत्र करून 1 2 3 4 5 6 7 8 9 भरपूर मोठे असतात. हां, तुम्ही अजून छोटे आहात, आपण छोटे छोटे शब्द. तर इथं काय करायचं, हा वर्डचा गेम आहे स्टेप टू मध्ये. बोथ पार्टनर्स राईट 3 वर्ड्स ईच बिगिनिंग विथ दॅट लेटर. म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या स्टेप पासून जो शब्द स्टॉप केल्यानंतर, स्टॉप म्हटल्यानंतर आपल्याला मिळाला, म्हणजे आता एका जणाला मनामध्ये ए बी सी डी म्हणायला सुरुवात केली, ए बी सी डी एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी, पी हा शब्द आला आणि पार्टनर स्टॉप म्हटला, पी हा शब्द तुम्हाला त्याच्यातून मिळाला. मग दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचंय, त्या पी या मिळालेल्या शब्दापासून दोन्ही पार्टनरनं काय करायचं, 3-3 वर्ड्स त्यांनी लिहून काढायचे. बघा इथं यांना एफ हा शब्द मिळाला होता, तर यांनी काय केलं, या पार्टनरनं सुद्धा फन फिश आणि फ्रॉग, कोणता, फन फिश आणि फ्रॉग हा शब्द लिहून काढला. तुमच्या पुस्तकामध्ये बघा, तुम्हाला दिसेल तिथं. आणि जो दुसरा पार्टनर आहे त्यांना फेस फिंगर आणि फूट हे 3 शब्द एफ पासून लिहून काढले. त्याच्यातली तिसरी स्टेप आहे फ्रेजेस. आपण आपल्या पहिल्या कवितेमध्ये बघितलं होतं, इट्स अ स्मॉल वर्ड ही एक फ्रेज आपल्याला त्याच्यामध्ये आपण इंट्रोड्यूस केली, ती फ्रेज आपल्याला शिकायला मिळाली. म्हणजे लेटर्सपासून शब्द आणि अनेक शब्दांपासून, अनेक वर्ड्सपासून काय बनते, फ्रेज. आणि काही फ्रेज एकत्र केल्या की काय बनतं, सेंटेन्स. आता आपण कुठपर्यंत आहोत, फ्रेज. स्टेप 3 काय आहे, फ्रेजेस. एक्सचेंज द वर्ड्स यू राईट. तुम्ही जे शब्द इथं तुम्हाला मिळाले ते शब्द काय करायचे, एक्सचेंज करायचे. आपण 3 तयार केलेले शब्द त्याला द्यायचे आणि त्याचे शब्द आपल्याकडे घ्यायचे, ओके. आणि ते एक्सचेंज केल्यानंतर देन यूज द वर्ड्स यू गेट टू राईट मिनिंगफुल फ्रेजेस. आणि त्या शब्दांपासून तुम्ही काय करू शकता, फ्रेजेस तयार करू शकता. हं, कॅचिंग फिश, 2 शब्द एकत्र झाले, तर त्या 2 शब्दांपासून काय तयार होते, फ्रेज तयार होते. काय काय तयार झालं बघा बरं, माय फेस फिंगर चिप्स अ फ्रॉग्स फूट. म्हणजे इथं 3 शब्दांपासून 3 फ्रेजेस बनल्या. इकडं ओ व्हॉट अ फन, अ ग्रीन फ्रॉग, अ फिश टँक, म्हणजे काय, इथं सुद्धा 3 फ्रेजेस बनल्या. म्हणजे लेटर वर्ड्स अँड फ्रॉम वर्ड्स वी शुड प्रिपेअर फ्रेजेस. म्हणजे काय तयार झालं, लेटर, लेटरपासून शब्द आणि शब्दापासून फ्रेजेस. अशा पद्धतीनं जर आपण गेम्स खेळलो तर 100% आपलं इंग्रजीचं नॉलेज, इंग्रजीची व्होकॅबलरी आपली काय होईल, वाढत जाईल.
आणि वोकॅबलरी वाढली की इंग्रजी समजायला आपल्याला अवघड जाणार नाही. जे अवघड जात नाही ते आवडायला लागतं. म्हणजे काय, आपल्याला हळूहळू इंग्रजी समजेल. दुसरा जो गेम आहे तो गेम आहे बी क्विक. आता इथं आपण विचार केला, इथं काय क्विक हा रीडिंगचा गेम आहे. इथं एका लाईनमध्ये उभ्या लाईनमध्ये पाच आणि आडव्या लाईनमध्ये देखील पाच असे 25 वर्ड्स इथं दिलेले आहेत. सगळे शब्द 3 or 4 letter आहेत. किती? 3 or 4 letter. आणि गेम काय आहे तर तुम्ही पुस्तकामध्ये बघा काय दिलाय तो गेम. बघा बी क्विक, बघा पेज नंबर 4 वरती फॉर्म ग्रुप्स ऑफ 5. इथं 5 जणांचा ग्रुप करायचा. आपण घरी आपण खेळलं तरी चालू शकतो. चूज वन ऑफ द फॉलोइंग टेबल ॲट अ टाइम. एक टेबल चूज करायचं आहे. मी हा चूज करून आणलेला आहे तुमच्यासाठी. तुमच्यासमोर तुमच्या पुस्तकात 4 टेबल आहेत. तुम्ही घरी 4 टेबलची प्रॅक्टिस करू शकता. इच वन इन ग्रुप रीड्स अलाउड द वर्ड्स फ्रॉम द टेबल ॲज फास्ट ॲज पॉसिबल. हु कॅन रीड ऑल द वर्ड्स इन वन टेबल विद इन 15 seconds. प्रॅक्टिस रीडिंग दीज वर्ड्स अलाउड करेक्टली टील यू कॅन डू सो इन 15 seconds. म्हणजे काय करायचं की कोण 5 जणांचा ग्रुप केला. आता 5 जणांचा ग्रुप नाही, आपल्याकडे जे असेल आपल्यासमोर ते. पण कॉम्पिटिशन आहे की या टेबलमधले हे पूर्ण 25 words तुमच्यातलं कोण फक्त 15 सेकंदात वाचतो. दॅट इज वाय द नेम ऑफ द गेम इज बी क्विक. म्हणजे काय? फास्ट. बी क्विक, हळूहळू नको. कसं पाहिजे? फास्ट. तर बघा, आता मी म्हणून दाखवतो. 15 सेकंडमध्ये होतं का बघा. से, गेट, मेक, लाईक, नो, टेक, सी, लुक, कम, थिंक, यूज, वर्क, वॉन्ट, गिव, गो, टाइम, पीपल, इयर, गुड, वेल, वे, न्यू, डे, टू, फर्स्ट. किती वेळात झालं तुम्हीच बघा. आणि माझी प्रॅक्टिस आहे वाचण्याची. तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुम्ही माझ्यापेक्षाही फास्ट वाचू शकता. म्हणून गरज कशाची आहे? प्रॅक्टिसची. म्हणजे हा गेम काय आहे. आता तुमच्याकडे असे किती आहेत? जवळजवळ 4 टेबल दिलेले आहेत. हे 4 टेबल 15 सेकंदात आपण वाचू शकू इतक्या वेळेपर्यंत त्याची काय करायची? प्रॅक्टिस करायची. यातलाच पेज नंबर 5 वरती आता एक गेम दिला आहे बघा. हु स्कोर्स द मोस्ट. काय गेम येतो? मी इथं तोही दिला आहे. आता तुमच्या पुस्तकामध्ये जर बघितलं तर तो रिकामा दिला आहे. बघा तो काय केला आहे, रिकामा दिलेला आहे पूर्ण 4. तिथंही 5 into 5 म्हणजे व्हर्टिकल 5 आणि हॉरिझॉन्टल 5 असे शब्द तिथं आहेत. 25 शब्द बसतील एवढा टेबल तिथं गेम 3 मध्ये दिलेला आहे. गेम 3 बरोबर. आणि हु स्कोर्स द मोस्ट म्हणजे काय करायचं, 5 जणांनी किंवा जेवढे काय कॉम्पिटिटर असतील, तुमचे स्पर्धक असतील, त्यांनी सगळ्यांनी असा चार्ट तयार करायचा 5 into 5 आणि 3 letter word किंवा 3 or 4 letter word दोन्ही चालतील ते लिहायला सुरुवात करायची. आणि 25 शब्द कुणाची सगळ्यात अगोदर तयार होतात ते आपल्याला बघायचं. पण याच्यामध्ये एक त्यांनी अट दिली बघा. इथं बघा, त्या गेममध्ये जे लिहिलं आहे ना ते बघा. फिल इन द अबाउट टेबल विद इन 2 minutes युझिंग वर्ड्स ऑफ ॲटलीस्ट 3 letters इच. वर्ड्स एंडिंग विथ प्लुरल्स SES, ING, ED, EN आर नॉट अलाउड. म्हणजे प्रिफिक्स लागलेले जे काही शब्द आहेत ज्यांना प्लुरल फॉर्म तयार होतो ते इथं अलाउड नाहीत. म्हणजे तुम्ही एक शब्द लिहाल मंकी आणि दुसऱ्या याच्यामध्ये लिहाल मंकीज तर ते चालणार नाही. शब्द वेगळा पाहिजे बरोबर. तुम्ही लिहाल बुक आणि दुसरीकडे लिहाल बुक्स चालणार नाही. यूज द फॉलोइंग चार्ट टू कॅल्क्युलेट द स्कोर. आणि त्याच्याखाली एक चार्ट दिलाय. तर इथं 3 letter word तुम्ही किती लिहिणार 25 पैकी, 4 letter किती आले, 5 letter किती आले आणि 6 letter किती आले, प्रत्येकासाठी मार्क किती द्यायचे, तुम्ही लिहिले वर्ड्स किती आहेत. 25 तर तुम्हाला लिहायचे 2 मिनिटामध्ये, पण 2 मिनिट झाले की स्टॉप व्हायचं. मग तिथं 25 हो अथवा न हो, ज्यांचे 25 होऊन जातील त्यांनी पुढेही शब्द लिहिले तरी चालतील. म्हणजे त्याची नेमकी किती कॅपॅबिलिटी आहे, त्याने किती प्रॅक्टिस केली, त्याचे इंग्रजीतले शब्द किती पाठ आहेत हे आपल्या लक्षात येतं. तर इथं स्कोअर मोजण्याचा खालचा टेबल दिलेला आहे बरोबर. त्या स्कोअर टेबलमध्ये तुम्ही काय करायचं,
स्कोरिंग सुद्धा तुमचं सगळ्यांचं मोजायचं. म्हणून या गेमला नाव काय दिलं, हु स्कोर्स द मोस्ट. तर इथं आपण हाई चार्ट आपण तयार केला आहे. इथं आपण स्पून, ग्लास, बॉटल, फ्रेंड, कम, कॅच, नॉलेज, कॅरोट, कम्प्युटर, केज, स्मेल, मेमरी, चॉईस, बाउल, डोर, टेबल, टीचर, केबिन, कार्टून, फेरी, स्टेशन, सी, लव, कप, कॅमेरा, असे 25 शब्द आपण इथं दिलेले आहेत. का दिले मी इथं? तुमच्या लक्षात आलं पाहिजे की या ठिकाणी एकाही शब्दाला यस, ई एस, आय एन जी, ई एन, ई डी कुठंही कुठल्याही ठिकाणी ते सफिक्स इथं जोडलेलं नाही. विदाउट यस, ई एस, ई एन, ई डी, आय एन जी हे सगळे शब्द तुमच्या समोर दिसतात. अशाच प्रकारचे शब्द, मग ते 3 लेटर, 4 लेटर, 5 लेटर, जे तुम्हाला माहिती असतील. आणि स्कोर मोजताना शब्दाचं स्पेलिंग करेक्ट पाहिजे, नाही तर फक्त शब्द लिहिले म्हणून चालणार नाही. वर्ड शुड बी मिनिंगफुल. हां, नाहीतर कोणतेही लेटर एकत्र करतील काही मुलं आणि 3 लेटर 4 लेटरचे त्यांचे शब्द तयार होतील, ते चालणार नाही. करेक्ट शब्द जे असतील तेच फक्त तुमच्या स्कोरमध्ये मोजायचे. आणि अशा प्रकारे हा आपला तिसरा वर्ड गेम असेल वॉर्मअप. काय? वॉर्मअप विथ तारा अँड फ्रेंड्स. हे सगळेजण काय करतायत आता? दे आर अगेन स्टार्टिंग देअर स्टडीज अँड दे आर वॉर्मिंग अप विथ वॉकॅबुलरी. ओके, तर पुढचे काही गेम अजून आहेत, आपण ते परत बघू. तुम्ही पुढची पानं बघा आणि हे गेम्स त्या त्या पद्धतीनं एक एक वरची स्टेप घेऊन हे गेम्स खेळायला सुरुवात करा. प्रॅक्टिस सुरूच ठेवा, बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. परत आपण पुढच्या आपल्या तासामध्ये भेटू, त्यावेळेला आपण पुढचा घटक घेऊ किंवा यातले जर काही गेम्स असतील तर इथे येऊ. मात्र होमवर्क इज मस्ट.